गेले काही दिवस राज्यात टार्गेटची चर्चा सुरू असतानाच औरंगाबादमध्येही एका वेगळ्या टार्गेटची चर्चा सध्या सुरू झाली आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दंड वसुलीचं टार्गेट दिलंय. एकीकडे कोरोना निर्बंधामुळे जगायचं कसं अशी सर्वसामान्यांना चिंता भेडसावते, तर दुसरीकडे टार्गेट कसं पूर्ण करायचं याची चिंता प्रशासनाला भेडसावते. जिल्हाधिकाऱ्यांचं अजब टार्गेट, रोज किमान 100 वाहनांवर कारवाई, रोज किमान 20 हॉटेल्सवर कारवाई आणि रोज किमान 10 दारू दुकानांवर कारवाई. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये ब्रेक द चेन, निर्बंधाची अंमलबजावणी कशी करायची याची बैठक झाली. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी धडक कारवाईचे आदेशच प्रशासनाला दिले. त्यांनी प्रशासनाला टार्गेटच दिलं, दररोज किमान 100 वाहनांवर कारवाई करा, दररोज किमान 20 हॉटेल्सवर कारवाई करा, दररोज किमान 10 दारू दुकानांवर कारवाई करा, असे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले. आता नियमभंग झालाच नाही तर प्रशासन टार्गेट कसं पूर्ण करणार असा प्रश्न निर्माण झाला. टार्गेट पूर्ण करण्यासाठी नाहक त्रास दिला जाईल अशी भीती औरंगाबादकरांना वाटते. हा कोरोना काळ आहे, कारवाई करायला पाहिजे, प्रशासनाचं लक्ष असायला पाहिजे. परंतु कारवाई करणाऱ्या पथकाला तुम्ही असं टार्गेट घेऊन जर कारवाई करायची सांगितली, कारवाई करायची दिली, तर हे आश्चर्यकारक आहे. अशी कारवाई नसावी किंवा नसते, किंवा कमीत कमी टार्गेट ओरिएंटेड नसते. इंग्रज तरी चांगले होते आणि इंग्रजांच्या आता इंग्रजांची आठवण येऊ लागली की आम्ही इंग्रजांच्या काळात आहे की कोणत्या काळात आहे. आणि ही भूमिका घेऊन जर जिल्हाधिकारी का हे असे काम करत असेल तर खडा सवाल विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांच्या दारात जाणार आहे. कोरोना निर्बंधांमुळे अर्थचक्र थांबलंय, सर्वसामान्यांना जगावं की मरावं असा प्रश्न पडलाय आणि अशा स्थितीत प्रशासनाला मात्र वसुलीच्या टार्गेटची चिंता पडली. नियम तोडणारे मोकाट सुटतील आणि टार्गेट पूर्ण करण्याच्या नावाखाली प्रशासन बळीचे बकरे शोधतील अशी ही भीती औरंगाबादकर व्यक्त करतायत. माधव सावरगावे, सान टीव्ही, औरंगाबाद.